ओके कालच्या तासिकेला आपण संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये गुणाकार हा भाग पाहिलेला आहे. त्याच्या पुढचा आता आज आपण संख्यांवरील क्रिया यामधील भागाकार हा घटक पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे भागाकार म्हणजे भाग करणे, वाटणी करणे, ओके ने, हे तर आपण दैनंदिन जीवनात रोजच करत असतो. चला तर मग आज भागाकार याविषयी पाहूया. भागाकारातील महत्वाचे घटक कोणते आहेत, आपण ते दैनंदिन जीवनात वापरतो पण हेच त्या गणिती नावाने आपण ते वापरत नाही, ओके ने. मग चला तर पाहूयात आपण भागाकार या घटकाविषयी. जसं काल आपण गुणाकार या घटकात महत्वाचे तीन घटक पाहिले, गुण्य, गुणक, गुणाकार. बघा कालच्या तासिकेला आपण गुणाकार या घटकाविषयी गुण्य, गुणक, गुणाकार हे घटक पाहिले, तसे आज भागाकार या घटकामध्ये कोणकोणते घटक आहेत महत्वाचे. भागाकार, भाज्य, बाकी आणि भाजक. ठीक आहे, पाहूयात आपण. ज्या संख्येला भागतो आपण, ज्या संख्येला भागतो त्याला भाज्य म्हणायचं. ज्या संख्येने भागतो, ज्या संख्येने भागतो त्याला भाजक म्हणायचं. आलेल्या उत्तराला भागाकार म्हणायचं आणि जे शिल्लक राहते त्याला बाकी म्हणायचं. पुन्हा एकदा सांगते, जी संख्या आपल्याला दिलेली आहे जिला आपण भाग लावतो ते आहे भाज्य. मग 27 हे आहेत भाज्य. 27 या संख्येला आपण 5 ने भागणार आहोत म्हणून 5 हे आहेत भाजक. आणि 27 या संख्येला 5 ने भागल्यावर जे आपलं उत्तर येतं त्याला आपण भागाकार म्हणतो. आणि शेवटी जी राहते ते असते बाकी. आता दैनंदिन जीवनात तर तुम्ही हे रोजच वापरता. बघा दैनंदिन जीवनात तर तुम्ही रोजच ह्याचा वापर करता. तुम्ही तर म्हणाल, बघा तर मी एका उदाहरणाने स्पष्ट करते, तुम्ही तर म्हणाल हो मॅडम आम्ही हे दररोजच वापरतो, आम्ही हे दररोजच वापरतो. आता उदाहरणार्थ बघा, घरात तुम्हाला बाबा चॉकलेट आणत असतात, मग 8 चॉकलेट आणले. बाबांनी किती चॉकलेट आणलेले आहेत, 8. मग ही 8 चॉकलेट तुम्ही काय करता, तर दोघा भावंडात घेता. किती भावंडात घेता, 2 भावंडात घेता, ओके ने. बघा हे सगळं रोज तुम्ही दैनंदिन जीवनात वापरताय, फक्त ह्याच्यातली गणिती भाषा किंवा गणिती शब्द तिथं तुम्ही वापरत नाहीये. 8 बाबांनी चॉकलेट आणलेले आहेत आणि तुम्ही काय करताय, ती दोघा भावंडात घेताय आणि त्याची तुम्ही वाटणी केलेली आहे. तुम्ही काय केलेली, ती वाटून घेतलेली आहे. प्रत्येकाला किती आलेले आहेत बघा, 4 आलेले आहेत, ठीक आहे. आणि हे 8 चॉकलेट तुम्ही दोघात वाटून घेतलेले आहेत, प्रत्येकाला 4-4 आलेले आहेत आणि खाली काहीच राहिले नाही, तर ती शुल्लक 0 राहिलेली, बाकी काय राहिले आहे, 0, ठीक आहे. मग आता हेच फक्त काय करतोय आपण, हे जे तुम्ही रोज वापरताय तेच फक्त आपण गणिती भाषेत असं वापरतोय. आता हे जे तुमचे 8 चॉकलेट आहेत बघा, ते तुम्ही वाटताय म्हणजे भाग करताय म्हणून, ठीक आहे, त्याला म्हणजे भाग करतो म्हणजे भागाकार चिन्ह. हे काय झालं, भागाकार चिन्ह. ते किती जणात वाटतंय, तुम्ही दोघात वाटताय, म्हणजे काय केलं तुम्ही, त्याची समान वाटणी केली. मग प्रत्येकाला किती आली, 4-4 आली. मग हेच आपण गणिती भाषेत कसं म्हणतो, मग बेच्या पाड्यात 8 पाहतो, मग बेच ऑफ 8, 8 8 गेले, राहिले 0, प्रत्येकाला आले 4, ठीक आहे. मग आता ह्यालाच फक्त काय करतो आपण, गणिती भाषेत काय काय नाव देतोय, तर ह्याला म्हणतो आपण भागाकार. ह्याला काय म्हणतो आपण, भागाकार. बघा रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे सगळं वापरताय आणि ह्याला काय म्हणतो, जी आणलेली सुरुवातीची चॉकलेट आहेत ही आहेत 8, हे झाले आपले भाज्य. हे काय झाले, आपले भाज्य, ठीक आहे. आणि हे किती जणात वाटायचे आहेत, दोघा, म्हणून हे झाले भाजक. हे काय झाले, भाजक. प्रत्येकाला किती आली तरी तुम्हाला, 4-4, ओके ना. शिल्लक किती राहिली, 0 राहिली. मग ही जी शिल्लक राहिलेली आहे ही झाली बाकी. आणि एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन, तर याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करता, तर याच्या पुढे जाऊन तुम्ही ते टॅली करता, पाहता की समानच वाटलेत का म्हणून. मग तुम्ही काय करता, ह्या 8 चॉकलेट दोघांनी घेतलेली आहेत, मग पाहता ती तुला किती आली, मला किती आली. अगदी त्याची तुम्ही पडताळणी सुद्धा करता, तुम्ही काय करता, त्याची पडताळणी सुद्धा करता, टॅली करता. आता हेच हेच आता आपण गणिती भाषेत टॅली कशी करायची, पडताळणी कशी करायची ते पाहणार आहोत.
बघा 27 हे भाज्य आहेत, 5 भाजक आहे, 5 भागाकार आहे आणि 2 ही बाकी आहे। तर ह्याची पडताळणी आपण कशी करत असतो, पुढच्या तर उदाहरणात आपण पाहणारच आहोत, पण इथेही पाहूयात। भाज्य बरोबर भाजक, थोडक्यात लिहिते मी तर भाजक शब्द न सगळा लिहितात, थोडक्यात घेतलाय। भागाकार मधला सुद्धा मी हा थोडक्यात शब्द घेतलेला आहे आणि अधिक आहे बाकी, ठीक आहे। आता ह्या बरोबर चिन्हाचा अर्थ काय होतो बघा, या बरोबर चिन्हाचा अर्थ होतो या बाजू एवढी ही बाजू। बरोबर चिन्हाचा अर्थ काय होतो, या बाजू एवढी ही बाजू। आता बघूयात आपण, आपलं भाज्य किती आहेत बघा 27, ठीक आहे। भागाकार किती आहे बघा 5, भाजक किती आहेत बघा 5, ठीक आहे, आणि बाकी किती आहे 2। करूयात आपण, 5 5 25, 25 आणि 2 आले 27। आपलं भाज्य किती होतं बघा 27, आपलं भाज्य किती आहे 27, आलं का बघा आपलं 27। म्हणजेच आपलं सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे। मग आपण जे उदाहरण सोडवणार आहे ते अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत, आपलं उदाहरण बरोबर आहे की चूक आहे, याला म्हणायचं पडताळणी। याला काय म्हणायचं, पडताळा, की माझं गणित बरोबर आहे का चूक आहे हे आपणच पाहू शकतो, याला म्हणायचं पडताळा। मग काय काय केलं आपण, तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। भाजक होता आपला 5, भागाकार आहे 5 आणि त्यात बाकी मिळवली 2। मग 5 5 25 आणि 2 27 आणि आपलं भाज्य हे आहे 27। म्हणजे आपण ही जी वाटणी केलेली आहे ती अगदी बरोबर आहे, ठीक आहे। आता पुढचा घटक पाहूयात, आता काल सुद्धा आपण पाहिलं की गुणाकार करत असताना त्यातील महत्वाच्या काही सूचना होत्या, काही नियम होते, तसेच भागाकाराची सुद्धा आहे। आता हे पाहूयात आपण, हे लक्षात ठेवा, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी। जस्ट आता आपण पाहिलंच होत, हे आता एका उदाहरणाने पाहिलंच होत, पुन्हा एकदा पाहूयात की भाज्य म्हणजे काय। तर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे या बाजू एवढी ही बाजू असते। एक उदाहरण घेऊयात आपण, 35 वह्या 7 विद्यार्थ्यांमध्ये वाटायच्या आहेत, 35 वह्या 7 विद्यार्थ्यांमध्ये वाटायच्या आहेत, तर प्रत्येकाला किती येतील। वाटणी करणं, देणं, भाग करणं म्हटलं की भागाकार करतो, ओके। आता आपण भागाकार करतो, हा घटक आपला झालेलाय, मग काय करतो आपण, 7 5 35 डायरेक्ट हे करू शकतो, किंवा मग असाही भाग लावतो, 7 च्या पाढ्यात 3 नाहीयेत, मग काय करतो आपण, 0 चा भाग लावतो, 3 आतून 0 गेले 3, पुन्हा वरून घेतले 5, 7 5 35 म्हणजे प्रत्येकाला वह्या आल्या 5 5 वह्या होत्या 35, ह्या एकूण वह्या 35 म्हणजे हे झालं भाज्य। म्हणजे हे काय झालं, भाज्य। बघा आपलं भाज्य किती आहे, आपलं भाज्य आहे 35। आपण पाहूयात आपण सोडवलेलं बरोबर आहे का, म्हणजे या बाजू एवढी ही बाजू येते का हे पाहूयात। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, अधिक बाकी। भाज्य किती आहे आपला 7, ज्या संख्येने भागतो, ज्या संख्येने भागतो त्याला आपण भाजक म्हणतो, तो आहे आपला 7। भागाकार म्हणजे प्रत्येकाला किती वह्या आलेले आहेत, म्हणजे आलेलं उत्तर ते असतं भागाकार, तो आहे 5 आणि बाकी किती राहिले आहे, वह्या वाटून किती राहिलेले आहेत, काहीच शिल्लक राहिलेलं आहे, काही काहीच नाही म्हणजे 0, ठीक आहे। पाहूयात आपण, 7 × 5 7 5 35 35 मध्ये 0 मिळवलं, 35च राहिलं, आपलं भाज्य आहे 35। बघा आलं का, म्हणजे भाज्य बरोबर म्हणजे या बाजूवर एवढी ही बाजू सगळी मिळून येते। तर भाज्य म्हणजे काय असतं, तर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी। पुन्हा एकदा बघा, भाज्य बरोबर भाजक, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे हे भाज्य, ठीक आहे। आता ह्या ह्याचा उपयोग आपल्याला कुठं होतो, तर बऱ्याच वेळेला भाज्य दिलेलं असतं, भागाकार दिलेलं असतं, भाज्य काढायला लावले असतं, मग त्यावेळेला ह्या सूत्राचा ह्या नियमाचा आपल्याला उपयोग होतो, किंवा आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे की नाही हे आपण स्वतः पाहू शकतो। आता हे सोडवलेलं उदाहरण
आपण अशा पद्धतीने मांडलं आणि आपल्याला कळलं की ठीक आहे इकडे भाज्य 35 आहेत आणि इकडे सोडवलेलं हे सगळं 35 आहेत, म्हणजे ह्या बाजू एवढी ही बाजू आलेली आहे, म्हणजे आपलं उदाहरण कसं आहे अगदी बरोबर आहे. पुढचा नियम काय आहे बघा, गुणाकार व भागाकार परस्पर विरुद्ध क्रिया आहे. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. काल गुणाकार या घटकामध्ये आपण सविस्तर पाहिलेलं आहे, तरी पुन्हा एकदा आपण हे स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरणच घेऊया. गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. एका वहीची किंमत 5 रुपये आहे, अशा 4 वह्यांची किंमत किती? एका वहीची किंमत 5 रुपये आहे, अशा 4 वह्यांची किंमत किती? एका वहीची किंमत 5 आहे, मला 4 वह्यांची किंमत काढायची. मी काय करते, 5 अधिक 5 अधिक 5 4 वेळा घेते, कारण मी वह्या किती घेतलेल्या आहेत, 4. एका वहीची किंमत आहे 5, म्हणून मी किती वेळा बेरीज केलेली आहे, 4 वेळा केलेली आहे. मग किती आली बघा, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. ठीक आहे, आता हे छोट उदाहरण होत म्हणून आपण ही संख्या मानली, पण तेच जर मोठं उदाहरण असेल, ते एखाद्या शाळेसाठी 25 खुर्च्या आणलेल्या आहेत आणि एका खुर्चीची किंमत 550 रुपये आहे, तर अशा 25 खुर्च्यांची किंमत किती? तर आपल्याला ते 550 25 वेळा मांडणं शक्य आहे का? त्याची तेवढी मोठी बेरीज करणं शक्य आहे का? नाही. मग आपला वेळ वाचावा, पटकन उत्तर मिळावं, आपण काय करतो, तीच क्रिया फक्त गुणाकार रूपात मांडतो, म्हणजे पुन्हा पुन्हा न बेरीज करता ती गुणाकार स्वरूपात आपण ती सोडवतो. मग हे सुद्धा कसं होते बघा, एका वहीची किंमत 5 आहे, मी अशा वह्या घेतलेल्या आहेत 4, मग एकूण किंमत किती झाली बघा, 5 20 आलं का बघा, म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार. तर गुणाकारात काय करतो आपण, बेरीज करतो. आता भागाकार ही परस्पर विरुद्ध क्रिया आहे, बघूयात की. भागाकार म्हणजे भाग करणे, वाटणे, देणे. ठीक आहे, 10 चॉकलेट आहे आणि ते दोघा जणांच्यात वाटायचे. किती चॉकलेट आहे, 10, ते वाटायचे दोघा जणांच्यात. किती जणांच्यात वाटायचे आहेत, दोघा जणांच्यात वाटूया. एकातून 7 घेतलं राहिले तर 0, पुन्हा 10 दोन गेले राहिले 8. बघा, मी पहिल्यांदा वाटलं, त्या 10 मी हे 2 चॉकलेट वाटली, 8 शिल्लक राहिली, म्हणजे मला अजून पुन्हा वाटता येणार आहेत. ठीक आहे, किती जणांना वाटायचे, दोघांना. मग मी पुन्हा वाटली, मग 8 आणि 2 गेले राहिले 6. अरे मी वाटली पण अजून शिल्लक राहिलेली आहेत, मग ठीक आहे अजून एकदा वाटूया. पुन्हा एकदा मी वाटली, राहिले किती, 4. अजून मला वाटता येत आहेत, पुन्हा एकदा वाटली, राहिली 2. अजूनही याची मला वाटणी दोघात करता येते, मी पुन्हा एकदा वाटली, अरे इथं राहिले 0, म्हणजे आता हे काय वाटता येणार नाहीये. बघा आता मी किती वेळा वाटले, हे इथं पहिल्यांदा वाटलं 1 2 3 4 आणि 5, मी किती वेळा ही वाटणी केली, म्हणजे माझ्याकडे 10 चॉकलेट होती, दोघा जणांच्यात वाटायची होती, म्हणून मी पहिल्यांदा वाटली, पहिल्यांदा 10 आणि 2 दिली, राहिले 8 शिल्लक राहिले, पुन्हाही वाटता येतात, म्हणून पुन्हा त्याच्यातून 2 दिली, राहिले 6. अजूनही वाटता येत आहेत, मी पुन्हा 2 दिली, राहिले 4. अजूनही ती वाटता येत आहेत, पुन्हा 2 दिली, राहिले 2. अजूनही वाटता येत आहेत, पुन्हा वाटली की तर राहिले 0. मग मी अशी वाटणी किती वेळा केली, तर 5 वेळा. किती वेळा केली, 5 वेळा, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, म्हणून हे 10 चॉकलेट मी काय केले बघा, 5 जणांच्यात वाटले. किती जणांच्यात, दोघांच्यात वाटले. किती जणांच्यात वाटले, दोघांच्यात. आता हे तर पुन्हा पुन्हा केलेली बेरीज हो की नाही. आता तीच सोप्या पद्धतीने आपण काय करतो, हे 10 चॉकलेट काय करतो आपण, दोघांच्यात वाटायचे. मग 2 चा पाढा म्हणतो, 2 5 10 डायरेक्ट म्हणते, 2 5 10 आणि वजाबाकी करतो, 0 गेलं 0 1 गेलं 0. बघा, ही 10 चॉकलेट मी दोघा जणांच्यात वाटली, प्रत्येकाला 5 5 आले. आता इथं सुद्धा काय केलं तुम्ही, ही 10 चॉकलेट दोघांच्यात वाटले, पण इथं काय केलं, तर पुन्हा 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 वजाबाकी, म्हणजे ह्या 10 आणि 2 घालवली, परत राहिले, पुन्हा वाटणी करता येते, पुन्हा वाटणी करता येते, असं करत करत गेले. मग तीच प्रक्रिया, तीच क्रिया बघा, कमी वेळात आणि पटकन होण्यासाठी काय केलं आपण, भागाकार पद्धतीने मांडले. म्हणून काय म्हटलंय, की गुणाकार व भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत.
गुणाकारात काय पहिला पद तर पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकारात काय आहे तर पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. समजलं? गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. अशा पद्धतीने गुणाकार व भागाकार ह्या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. पुढचा मुद्दा आहे, शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्य येतो. काल जसं सांगितलं मी की शून्य म्हणजे काहीच नाही. गुणाकारात आपण पाहिलं की एका पेनची किंमत 7 रुपये आहे. पेनची किंमत तर 7 रुपये आहे पण मी काहीच घेतलेली नाहीये, मग मी किती दुकानदाराला देईल? तर 0 रुपये देईल. त्याच पद्धतीने शून्य या संख्येला कोणत्याही संख्येने भागल्यास भागाकार काय येतो? शून्य येतो. आता हे जे अनेक उदाहरण पुढच्या उदाहरणात घेतलेलीच आहेत तिथे त्याचा मी तुम्हाला संदर्भ देते. पुढचा मुद्दा आहे, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार 30 संख्या असते. कोणत्याही संख्येला आपण घेतले 5, त्याला कितीने भागलं? 1 ने भागले असता भागाकार 30 संख्या येते. आता 1 चा पाठ आपल्याला माहितीये, 1 1 1 1 1 2 2, ओके ना? आपण सुरुवात काय करतो नेहमी पाढेपाठ करताना बेच्या पाड्यापासून करतो, पण तसं नाही करायचं, तर 1च्या पाड्यापासून सुरुवात करायची. पाढेपाठांतराला असेल तर आपण पाढे लेखन करतो, त्यावेळेला मात्र काय करायची? 1च्या पाढ्यापासून सुरुवात करायची. आता 1चा पाढा तुम्हाला माहित आहे पण तरी सांगते, 1 1 1 1 2 2, 1 3 3, 1 4, 1 5 5, 1 6 6, 1 7 7, 1 8 8, 1 9 9 आणि 1 10 10. पाढे लिहित असताना, पाढे म्हणत असताना आपण बे पासून सुरुवात करतो, 2च्या पाढ्यापासून सुरुवात करतो, तर तसं न करता 1च्या पाढ्यापासून सुरुवात करायची. नेहमी कुठून सुरुवात करायची? 1च्या पाढ्यापासून, म्हणजे इथं भाग करताना आपल्याला सोपं जात. मग किती आलं बघा, 1 5 5, 1 5 किती आलं? 5. ठीक आहे, म्हणजेच काय, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असते येणारा भागाकार 30 संख्या असते. अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार ही क्रिया करतात. अनेक वस्तू आहेत आणि त्या आपण वाटलेल्या आहेत, तर प्रत्येकाला म्हणजे एकाला किती येतील हे काढण्यासाठी, आता मग उदाहरण पाहिलं होतं आपण, 10 चॉकलेट दोघात वाटायची होती, मग ती जर आपण वजाबाकी करायला लागलो तर किती वेळ जातो? पण ती जर क्रिया आपण भागाकार या अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार ही क्रिया करतात. ठीक आहे, आता आपण आज कोणते कोणते मुद्दे शिकलो बघा, तर भागाकारात सगळ्यात महत्वाचा घटक आहे भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी. गुणाकार भागाकार परस्पर विरुद्ध क्रिया आहे. शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार 30 संख्या असते. अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार करतात आणि पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार. वाटणी करणे, देणे म्हणजे भागाकार. ठीक आहे, आता त्याच्यावरची आपण काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे 57 भागिले 9. आता आपण नेहमी वर्गात या पद्धतीने सोडवतो. आपण वर्गात ज्या पद्धतीने सोडवतो त्याच पद्धतीने घेते. काय करतो बघा, आपण जे 57 चॉकलेट किंवा 57 वह्या 9 विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या तर प्रत्येकाला किती येतील? प्रत्येक उदाहरण तुम्ही असं शाब्दिक भाषेत किंवा दैनंदिन जीवनातील आपल्या उदाहरणाशी संलग्न घेतलं, निगडीत घेतलं, तर आपल्याला कळतं की ह्याच्यातून काय करायचं. डायरेक्ट 57 भागिले 9 असं न म्हणता आपण काय करायचं, त्याचं शाब्दिक रूपांतर करायचं. काय करायचं? तर 57 वह्या 9 जणांमध्ये वाटल्या तर प्रत्येकाला किती येतील? प्रत्येकाला म्हणजे एकाला. मग अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतात, म्हणजे कोणती क्रिया करायची आहे हे आपल्याला स्पष्ट होत. आता 9च्या पाढ्यात बघा, 5 नाहीये, मग काय करतो आपण? 0चा भाग लावतो.
पाचातून शून्य गेले पाच, पुन्हा घेतले सात, झाले 57. 9 पाट्या 57 आहेत का? नाही. 57 पेक्षा लहान संख्या काय आहे? 54. 9 सब 54. 7 4 गेले, 3 राहिले, 5 5 गेले, 0 राहिलं. 57 वया 9 जणांमध्ये वाटल्या तेव्हा प्रत्येकाला 6 आल्या आणि 3 शिल्लक राहिलेले आहेत. आता मग अशा आपण शिकलोय भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. आपण आपलं उदाहरण पाहूया बरोबर आहे की चूक आहे. ठीक आहे, आता भाजक काय आहे बघा, आपला 9 भागाकार आहे बघा 6 फटक्यात म्हणतीये, आणि बाकी आहे बघा आपली 3. नऊ सक 54 अधिक 3 57 हे कोणाच्या बरोबर असत? तर भाज्यच्या बरोबर. भाज्य म्हणजे कोण? की 57 ही संख्या. बघा भाज्य बरोबर आलं का? भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी, म्हणजे आपलं सोडवलेलं उदाहरण हे बरोबर आहे हे ह्या पद्धतीनं पाहिलं आपण. ह्याला म्हणतो पडताळा करणं. ह्याला काय म्हणतो? पडताळा करणं. एकदा आपल्याला हे समजलं की आपलं प्रत्येक उदाहरण बरोबर आहे की चूक आहे हे स्वतःच आपण खात्री करू शकतो. आणि आता हेच उदाहरण अशा पद्धतीनं न घेता, एवढ्या मोठ्या पद्धतीनं न घेता, शॉर्टकटने किंवा थोडक्यात कसं घ्यायचं हेही पाहणार आहोत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने उदाहरणं सोडवली असतील, पण काहीसाठी नवीन असेल तर बघा समजून सांगते. थोडक्यात घेणार आहोत आपण हेच 57/9 एवढी मोठी स्टेप न घेता थोडक्यात असं घेते बघा. 9 पाट्यात 5 आहेत का? नाही. मग कितीचा विचार करतो आपण? 57 मग 9 पाट्यात 57 नाहीयेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्येचा विचार करतो. 9 सब 9 9 9 सब 54. आता 57 मधून 54 गेलं, राहिले 3, राहिलेली बाकी आपण इकडे बाजूला मांडतो. राहिलेली बाकी काय करतो आपण? इकडे बाजूला मांडतो. म्हणजे हे एवढं मोठं उदाहरण न करता बघा थोडक्यात कसं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण करायचे आहेत. सराव अशाच पद्धतीनं जास्तीत जास्त करायचा, म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त आपली उदाहरणं सोडवून होतात. मग पुढं पदावली असेल किंवा अजून मोठी शाब्दिक उदाहरणं येतात, त्यावेळेला मात्र आपला वेळ वाचतो. तर प्रत्येक उदाहरण जर आपण असं सोडवत गेलो तर खूप वेळ जातो. म्हणून असं थोडक्यात ह्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवायचं, त्याचा सराव करायचा. सरावाने आपल्याला सहज शक्य आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, 57/9 कसं थोडक्यात भागलंय? 9 1 9 9 पाट्यात 5 नाहीयेत. मग 57 विचार केला मी, मग 9 पाट्यात 57 नाहीयेत, मग 57 पेक्षा लहान संख्या घेतली 9 सब 54. मग 57 मधून 54 गेले, तुम्हाला तोंडी करता येते? ठीक आहे, त्याच्या पुढे मग 54 पुढे 55 56 57 पुढे मोजायचं. वजाबाकी शक्यतो काय करायचं? पुढे मोजायचं, म्हणजे पटकन होत. मग बाकी राहिली 3 बघा, आले का? भागाकार आला 6 आलेला आहे, बाकी राहिलेले आहेत 3. ठीक आहे, ज्याने भागलं ते आहेत भाजक 9 आहेत बघा, आणि भाज्य आहेत 57. म्हणजे असं कमी वेळात पटकन होण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा. आणि अशा पद्धतीनेच जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहेत. ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूयात आपण. 507/5 तुमच्याच पद्धतीने हे उदाहरण घेतली आणि मग ते थोडक्यात घेतली, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण सोडवलेलं बरोबर आहे की चूक आहे. 5 पाट्यात 5 आहेत, कितव्यांदा आहेत? पहिल्यांदा. म्हणून 5 1 5 5 5 गेलं, राहिलं 0. आता वर आहेत 0, 5 पाड्यात 0 नाहीयेत. मग आपण काय करतो? 0 भाग लावतो. मग 0 गेलं 0. बघा आपला नियम होता, कोणत्याही 0 संख्येला भाग, त्या संख्येने लावला तर उत्तर काय येतं? 0 येतं बघा. मग अशी हा एक नियम पाहिला होता आपण की कोणत्याही 0 या संख्येला कोणत्याही 0 संख्येने, 0 म्हणजे 0 सोडून इतर कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर 0 येतं. मग अशी आपला हा नियम होता. आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की पुढे उदाहरणात त्याचा संदर्भ येतोय. मग किती आलं उत्तर बघा? 0 आलं. पुन्हा वरून घेतले 7, 5 पाड्यात 7 नाहीये, मग त्यापेक्षा लहान संख्या आहे 5, ती आहे पहिल्यांदा. म्हणून भाग लागला 1 5 1 5 7 5 गेले, राहिले 2. आपलं उदाहरण चूक आहे कि बरोबर आहे हे आता आपण पडताळा करणार आहोत. आता सगळं मांडत नाहीये मी, भाजक भागाकार आपल्याला माहित झालेलं आहे. आता मी पटकन मांडते, 101 गुणिले
जहाजाला भागा त्याला भाजक म्हणतोय पाच पाच एके पाच काल गुणाकारात शिकलेलं आहे आपण कोणत्याही संख्येला शून्य ने गुणलं तर उत्तर शून्य येतं पाच एके पाच आणि बाकी आहे आपली दोन अशा पद्धतीने केलं तरी चालेल पाच दोन आणि सात शून्याशी शून्य पाचशी पाच ठीक आहे आणि संख्या आपली भाज्य म्हणजे पडताळ करत असताना याही पद्धतीचा वापर करा प्रत्येकच वेळेला भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी मानलीच पाहिजे असं नाही आणि थोडक्यात असाही आपण पडताळ करू शकतो आता हेच उदाहरण बघा हेच उदाहरण मगाच्या शॉर्टकट मी कसं सोडवणार आहोत ते पाहूयात आपण पाचशे सात भागिले पाच कारण हे उदाहरण तुम्हाला पटकन कळेल न कळेल म्हणून मी दोन्ही पद्धतीने घेतली की याचा आपला सराव रोज झालेला आहे आपण सगळी भागाकाराची उदाहरण या पद्धतीने सोडवतो या पद्धतीनं जास्त सराव नसेल त्यामुळे आपल्याला कदाचित समजायला थोडी अवघड वाटेल म्हणून ती खात्री करण्यासाठी तेच उत्तर आहे का हे समजण्यासाठी तुमच्या पुढे इथे दोन्ही पद्धती असणार आहे चला आपण थोडक्यात भागूयात पाच एके पाच पाचच्या पाड्यात शून्य नाहीये मग भाग किती लावला शून्याचा पुन्हा पाचने भाग लावला पाच एके पाच बाकी राहिली दोन बघा सातातून पाच गेले म्हणून राहिले दोन आला का भागाकार आपला एकशे एक आलेला आहे बाकी इथे आपले दोन आहे दोन आलेले आहे पुन्हा एकदा सांगते बघा हा थोडक्यात भागाकार कसा केला मी इतक्या स्टेप्स न करता आपल्याला कमी वेळात आणि थोडक्यात असाही भागाकार करता येतो आणि शक्यतो तुम्ही याच पद्धतीचा वापर करा सगळी उदाहरणं आजपासून तुम्ही काय करा याच पद्धतीने सोडव पुन्हा एकदा सांगते बघा पाचने काय केलं भाग लावला पाचच्या पाड्यात पाच आहेत म्हणून भाग लागला एकचा पाच एक पाच आता पाचातून पाच गेलं बाकी राहिले शून्य पुन्हा शून्य आहेत पाचच्या पाड्यात शून्य नाही म्हणून आपण काय करतो शून्याचा भाग लावतो पुन्हा घेतले सात पाचच्या पाड्यात सात नाहीयेत त्यापेक्षा लहान संख्या घेतली पाच पाच एक पाच मग सातातून पाच गेले राहिले दोन आता बेरजेच्या वेळेला वजाबाकीच्या वेळेला आपण म्हणायचो मनात हातच्या ठेवा तसं इथं सुद्धा बघा मनातच ही क्रिया केलेली आहे सातातून पाच गेले हे कुठेही आपण बाजूला मांडलेले नाहीये मग बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला मनातली मनात करण्याची सवय करायची किंवा थोडक्यात करण्याची सवय करायची ठीक आहे पुढचं उदाहरण पाहूयात आपण तुमचा सराव व्हावा म्हणून जास्तीत जास्त उदाहरणं घेतली बघा तीनशे पंधरा भागिले पाच तीनच्या पाड्यात तीन आहेत तीन एक तीन तीनातून तीन गेले शून्य वरून घेतला एक तीनच्या पाड्यात एक नाहीयेत मग काय करतो आपण तिथेही शून्याचा भाग लावतो एकातून शून्य गेले एक वरून घेतले पाच तीना पाची पंधरा बाकी राहिली शून्य आपण आपला पडताळा करायचा अगदी पटकन तोंडी केला तरी चालेल बघा आता आपण सुरुवातीला भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी मांडत होतो त्याच्यानंतर मग अशी काय केलं आपण अशा पद्धतीने घेतला भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी नापाची पंधरा काल गुणाकारात शिकलेलो आहे ती मध्ये शून्य येतं त्यावर पुन्हा हातच्या मांडलेला पुन्हा त्यातच मिळवायला लागतो त्यापेक्षा डायरेक्टच मांडूया तीनापाची पंधरा तीन एक किती बाकी आहे आपली बघा शून्य म्हणजे उत्तर आलेलं आहे तीनशे पंधरा आपलं उदाहरण बरोबर आहे आता हे थोडक्यात कसं करायचं हे थोडक्यात कसं करायचं पहा थोडक्यात करतोय आपण तीन एक तीन भाग लागला एकचा तीनच्या पाण्यात एक नाहीये आता इथं मात्र हे असं उदाहरण सोडवत असताना खूप काळजी घ्यायची आता ह्या पद्धतीनं करत होतो म्हणून आपण एका वेळेला एकच संख्या घेऊ काय म्हणते सर आपलं उदाहरण चाललं होतं सोडवायचं तीन एक तीन आता इथं मात्र काय काळजी घ्यायची आहे इथं डायरेक्ट तीन पाचशे पंधरा असं म्हणायचं नाही नाहीतर बऱ्याच वेळा
ती चूक होण्याची शक्यता असते. इथं आपण असं स्टेप बाय स्टेप करतो, त्यावेळेला मात्र एका वेळेला एकच संख्या घ्यायची असते, हे इथं आपल्या ध्यानात येतं. पण इथं मात्र ती चूक होण्याची शक्यता असते. आणि जर असं आपण घेतलं 3 5 15 तर एक ध्यानात ठेवायचं की आपली संख्या काय होती 315. आणि जर आपल्या भागाकाराचं उत्तर 15 येत असेल तर अरे आपण कुठेतरी चुकतोय, म्हणजे वाटणी केलेली आहे, तिघात केलेली आहे, म्हणजे साधारणतः 100 100 तर येईल. 15 जर येतं उत्तर येते, म्हणजे थोडासा आपण अंदाज सुद्धा करायला शिकायचं. इथं उदाहरणं सोडवत असताना काल जसं म्हटलं की काही उदाहरणं आपण निरीक्षणाने करत असतो, तशी काही उदाहरणं अंदाजाने सुद्धा आपल्याला पाहता आली पाहिजेत किंवा चेक करता आली पाहिजे. आता इथं जर मी डायरेक्ट 3 5 15 म्हटलं तर उत्तर येईल 15. मग 315 वस्तू मी तिघात वाटल्या, प्रत्येकाला 15 कसं शक्य येणं, खूपच कमी येत आहे. म्हणजे साधारणतः 300 धरले आपण तर प्रत्येकाला 100 100 तर येतील. म्हणजे हाही इथं आपण अंदाज करायचा आहे. जेव्हा आपण डायरेक्ट 3 5 15 हा भाग लावणार आहे तेव्हा आपल्या ध्यानात आलं पाहिजे की येणारं उत्तर खूपच कमी आहे, म्हणजे अरे कुठेतरी आपलं थोडस चुकते. मग हाही विचार आपण तिथे ठेवायचा आहे. मग काय करायचं, इथं शून्याचा भाग लावायचा, मग राहिले पुन्हा 1, मग पुन्हा डायरेक्ट झाले 15, मग 3 5 15 बाकी काहीच राहत नाही. खरं 15 तून 15 गेलं राहिले 0. बघा आला का भागाकार 105, इथेही आलेला 105, भागलेला आहे 3 ने, बाकी राहिलेलं आहे 0. ठीक आहे, अशाही पद्धतीनं कमी वेळात उदाहरणं सोडवायची आहे. पुढचं उदाहरण आहे बघा 400 भागिले 4. 4 1 4 तुम्हाला हे समजावं म्हणून उदाहरणं जरा जास्त घेतलेली आहेत. 4 तून 4 गेले 0, पुन्हा आपण काय करतो, शून्याचा भाग लावतो. 0 तून 0 गेलं 0, पुन्हा वरून घेतले 0, 4 च्या पाड्यात नाही, इथून काय केलं, पुन्हा 0 चा भाग लावला. मगाशी म्हणून सांगितलं होतं मगाशी तुम्हाला की 0 तर संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर काय येतं, 0 येतं की नाही. इथं ते आलेलं आहे बघा. आता हेच आपल्याला कमी वेळात कसं सोडवायचं आहे. 400 भागिले 4 खूप कमी आणि पटकन वेळात होतं. 4 1 4 पुढे काहीच नाही बघायला, मग डायरेक्ट 2 0 म्हणले तरी चालतात. बघा आलं का उत्तर 100 आणि 100. आणि आपला पडताळ आपण आता तोंडी करू शकतो, 100 चौक 400 100 चौक 400 येतात, बाकी मिळवली 0. म्हणजे आपलं उदाहरण सोडवलेलं बरोबर आहे का चूक आहे हेही आपण पाहतोय. आणि हेच उदाहरण कमी वेळात कसं सोडवायचं ह्या पद्धतीने करतो. पुढचं उदाहरण घेऊयात 5205 भागिले 5. 5 च्या पाड्यात 5 आहेत, 5 1 5 5 तून 5 गेले राहिले 0. पुन्हा वरून घेतले मी 2, 5 च्या पाड्यात 2 नाहीयेत, मग काय केलं मी 0 चा भाग लावला, 2 तून 0 गेले राहिले 2. आता पुन्हा वरून घेतले 0, इथं झाले 20. 5 च्या पाड्यात 20 आहेत का, आहेत, 5 चौक 20, 20 तून 20 गेले राहिले 0. पुन्हा वरून घेतले 5, 5 1 5 आपलं उदाहरण चुकलं का पाहू, बरोबर आहे पाहूयात आपण. 1041 गुणिले 5 म्हणजे भाजक, आलेल्या भागाकाराला भाजक निघून 5 1 5 5 चौक 20 हच्याने 2, त्याच्यात पुन्हा मिळवलं 2, म्हणजे डायरेक्ट म्हणलं तरी चालणार आहे 5 1 5 बाकी किती आहे आपली बघा 0, म्हणजे 5205 हे आपलं उदाहरण बरोबर आलेलं आहे. आता हे झालं ह्या नेहमीच्या पद्धतीत, शॉर्टकट मी कसं घेणार आहोत पाहूया आपण. 5205 भागिले 5 बघा कमी वेळात होण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करतो. 5 1 5 भाग लागला 1 चा, 5 तून 5 गेले राहिले 0. 5 च्या पाड्यात 2 आहेत का, नाही, मग काय करतो आपण 0 चा भाग लावतो. बघा हे सगळे इथं मनात करायचे, ही सगळी क्रिया इथं आपण मनात करतोय. मग त्यावेळेला मात्र थोडस कॉन्सन्ट्रेट फार महत्वाचं आहे. पुन्हा काय केलं, मग पुढची संख्या घेतली, राहिले 20, झाले 20, मग 5 चौक 20, 20 तून 20 गेले राहिले 0. पुन्हा घेतले मी 5, मग 5 1 5 5 तून 5 गेलं राहिलं 0. बघा आला का भागाकार तेवढाच, 1041 1041. हे जरा थोडस आज आता भरपूर उदाहरणं घेतलेली आहेत तरी सुद्धा थोडस अवघड वाटेल, पण सरावाने हे तुम्हाला नंतर नंतर इतकं सोपं वाटेल की तुम्ही परत ही पद्धत वापरणारच नाहीये. तर तुम्हीच म्हणाल की अहो ह्या पद्धतीत फार वेळ जातोय आणि हे कमी वेळात आणि पटकन होते, पण हे कधी होणार आहे, तर सरावाने. म्हणून अजून एक उदाहरण पाहूयात आपण.
4896 भागिले 12, 12 पाण्यात 4 नाही येत, मग काय करतो आपण? शून्याचा भाग लावतो, 4 शून्य गेले 4, पुन्हा वरून घेतले 8, 12 पाण्यात 48 आहेत, 12 चौक 48. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, मी काल पण सांगितलं तुम्हाला की साधारणतः 30 पर्यंत आपले पाढे पाठच पाहिजे. किती पर्यंत? 30 पर्यंत, अगदी बरोबर. कारण पाढे पाठ असतील तर आपल्याला गुणाकार भागाकार पटपट करता येतो, आणि बरेचशी उदाहरणं ही आपली अनेक क्रियांमध्ये असतात. म्हणजे पदावली पाहिली तो काही शाब्दिक उदाहरण असतात की एकाच उदाहरणात दोन दोन तीन तीन क्रिया कराव्या लागतात. ही प्लेन उदाहरणे इथे दिलेली आहेत, म्हणून आपण एका वेळेला एकच क्रिया करतोय. पण जेव्हा शाब्दिक उदाहरण सोडवतो त्यावेळेला मात्र आपल्याला एका वेळेला गुणाकार भागाकार बेरीज अशा अनेक क्रिया एका उदाहरणात कराव्या लागतात. मग कमी वेळात होण्यासाठी आपले पाढेपाठ असणं फार गरजेचं आहे. तारखेनुसार आपला जो उपक्रम आहे त्यानुसार जर आपण दररोज पाढेपाठ केले, त्या तारखेचा तो जर पाढापाठ असेल तर आपले महिनाभरात सगळे पाढेपाठ होतात. शिवाय प्रत्येक महिन्याला त्याची रिव्हिजन होत राहते. म्हणून तारखेनुसार जरी तुम्ही पाढेपाठ केले तरी सुद्धा होणार आहेत. आणि शक्यतो माझं तर असं म्हणजे की 30 पर्यंत पाढे तुमचे पाठच पाहिजेत. आता एक प्रयोग म्हणून तुम्ही काय करा, उलटे पाढे म्हणायला सुरुवात करा. म्हणजे ह्याचा उपयोग काय होतो, डायरेक्ट आपल्याला 12 चौक 48 म्हणजे 12 के 12 12 24 32 36 12 चौक 48 असं म्हणावं लागत नाही. उलटा पाढा म्हणजे कसा, तर 22 92 18 32 16 62 14 62 12 25 10 25 8 32 6 आणि 32 अशा पद्धतीने जर तुम्ही घेतला उलटा पाढा पाठ केला तर त्याचा फायदा काय होतो, डायरेक्ट काय होतं, 8 ला 2 भागू मग काही 4 उत्तरे. म्हणजे जेव्हा आपण हे उलट पाढे पाठ करणार सुरुवातीला थोडस अवघड जाईल, लिहून घ्यावे आणि तो पाढा पाठ करा असं सराव झालं की डायरेक्ट आपल्याला उत्तर काढता येतात. म्हणजे पुन्हा सुरुवातीपासून म्हणावं लागत नाही. 48 मधून 48 गेले, राहिले 0, पुन्हा वरून घेतले 9, 12 पाड्यात 9 नाही येत, भाग लागला 0 नवातून 0 गेले 9, पुन्हा वरून घेतले 6, बघा 12 पाड्यात. म्हणूनच मग अशी म्हटलं पाढे पाठ पाहिजेत, हो की नाही, पाढे पाठ पाहिजेत. 12 8 96 जर तो जर आपला उलटाही पाढापाठ असेल तर डायरेक्ट आपण काय म्हणणार आहे, 12 8 96 आणि पाढे पाठ नसतील तर मग पुन्हा आपल्याला म्हणावं लागतं 12 1 12 12 2 24 12 3 36 मग असं आपल्याला 96 एप्रिल म्हणावं लागतं. पण तोच जर पाढा आपण उलट्या क्रमाने पाठ केला तर पटकन येतं 12 8 96. प्रयोग करून बघा तुम्ही, अशा पद्धतीने पाढे पाठ करा, त्याचा उपयोग आपल्याला खूप होतो. 7 गेले 0, 7 9 गेले 0, उत्तर आलेलं आहे आपलं 408. पाहूयात आपण आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे. हे मी प्रत्येक वेळेला का पाहते तर तुम्हाला आपलं गणित बरोबर आहे का चूक आहे हे कळण्यासाठी आणि सवय लागण्यासाठी सगळ्यात महत्वाची. सुरुवातीला आपला वेळ जातो पण नंतर नंतर इतकं स्पीड येतं की आपण उदाहरण कधी सोडवलं, पडताळा कधी केला हे कळत नाही. पण शक्यतो पडताळा करायचा, म्हणजे आपलं उदाहरण चूक आहे का बरोबर आहे ते कळतं. कारण शाब्दिक उदाहरणात एकावर दुसरी क्रिया अवलंबून असते आणि हीच जर नाही बरोबर आली तर पुढचं उदाहरण चुकण्याची शक्यता असते. 408 गुणिले 12 12 हे आपले भाजक आहेत, भाजकाने गुणतोय 12 8 96. डायरेक्ट मांडूया, काल पुन्हा करता आपण प्रॅक्टिस केलेला आहे झालेला आहे. आणि 12 चौक 48 बाकी काय आहे का पाहूया, नाही बाकी 0 आहे म्हणजे मिळवायचा विषय संपला. म्हणजे आपलं सोडवलेलं उदाहरण बरोबर आलेलं आहे. आता हे झालं आपल्या नेहमीच्या पद्धतीने, हे काय झालं आपलं नेहमीच्या पद्धतीने. पण सोप्या पद्धतीने कसं घेणार आहोत तेही पाहूया. 4896 भागिले 12, 12 पाण्यात 4 नाही येत, कितीचा विचार करतो आपण पुढच्या संख्येचा 8 म्हणजे एकूण किती झाले 48. 12 1 12 12 चौक 48 48 मधून 48 गेले, राहिले 0, पुन्हा काय करतोय 9 भागतोय, 12 पाण्यात 9 नाही येत, मग काय केलं 0 भाग लावला, पुढची संख्या घेतली झाले 96, 12 8 96 बाकी राहिलेले आहे 0. बघा उत्तर आलं का आपलं 408 408 आलेलं आहे भागाकार, बाकी 0 आहे, इथेही बाकी 0 आहे. अशा पद्धतीने तुम्ही सराव करा, म्हणजे कमी वेळात पटकन आपलं उदाहरण सोडवून होतं.
अशा पद्धतीने आपली उदाहरणं सोडवून झालेली आहेत. आलं का उदाहरण भागाकार करून 78,000 भागिले 120. संख्यांचे गट करा म्हणजे संख्या वाचायला सोपी जाते. तुम्हाला सांगितलेलं आहे संख्यांचे गट करायचे की सुरुवातीचा 3चा गट, नंतर 2चा, नंतर 2चा. मग संख्या किती झाली? 78,000 भागिले 120 बरोबर किती? आता इथे जर आपण ते ह्या पद्धतीनं करत बसलो 78,000 भागिले 120, तर बघा केवढी मोठी प्रक्रिया करायला लागेल. मग ते जर आपण मगाशी शिकलेला सोप्या पद्धतीनं केलं तर कमी वेळात होईल. म्हणून मगाशी मी भरपूर उदाहरणं घेतली होती. उदाहरणं घेण्यामागचा हेतू हाच होता की अशी आपल्याला उदाहरणं अनेक सोडवावी लागणार आहेत. आणि ती कशी असतात? 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी पर्यंतची असतात. मग ही करताना आपल्याला ती सोपी पद्धत माहित झाली, त्याचा सराव झाला, तर कमी वेळात कशी उदाहरणं सोडवता येतात पाहू आपण. आता मी हे कमी वेळातलं घेते कारण हे घेत नाहीये. तुमचा सराव झालेला आहे असं मी समजते, तुम्हाला हे कळालेलं आहे. ठीक आहे, 120 ने भागतोय आपण. आणखी एक ह्याच्यात सोपं करायचं, 0 0 म्हणजे वरही 0 आहे, खाली 0 आहे, 0 ला 0 घालून टाकला. बघा काय करायचं, 0 ला 0 घालवायचा, मग राहिलं किती? 7,800 भागिले 12. आता बघूयात आपण, 12 ने 7 ला भागतोय, 12च्या पाढ्यात 7 नाहीये, मग कितीचा विचार करतोय आपण? 78चा करतोय. 12 एक 12 आणि 12 72. ओके, 12 72, 72च्या पुढे 78 मोजलं तर येते 6. 78 एकपर्यंत मोजलं आपण, 72च्या पुढे 78 एकपर्यंत मोजलं, राहिले 6. मग इथं ते छोट्या अक्षरात म्हणून घेतलं तरी चालेल. मग झाले 60, हे किती झाले? 60. मग 12 पंचे 60 आणि पुन्हा राहिलेला हा 0चा भागला. बघा किती कमी वेळात, एवढं मोठं उदाहरण आहे पण ह्या पद्धतीने सोडवलं की पटकन होतं. म्हणून मगाशी मी भरपूर उदाहरणं घेतली होती, दोन्ही पद्धतीने घेतली होती. आता तुम्ही काय करायचं, जास्तीत जास्त याच पद्धतीचा वापर करायचा. पुन्हा एकदा सांगते बघा, 78,000 भागिले 120 होतं, तर वरच्याही संख्येत 0 आहे, खालच्याही संख्येत होतं. म्हणजे पहिल्यांदा काय केला, 0 ला 0 घालून. काल जसं आपण गुणाकारात मोजत होतो की किती 0 आहेत तेवढे बघायचं, मोजायचं, मग राहिलेला पुढचा गुणाकार करत होतो. सेम वे भागाकारात काय करतोय आपण, वर किती 0 आहेत, खाली किती आहेत, जेवढे 0 असतील समान तेवढे घालवून टाकायची. मग इथे 1 0 आहे, मग इथला वरचा 1 0 घालू. ठीक आहे, मग आता काय केलं, 12 ने आपण 7,800 ला भागलं. 12 के 12, 12च्या पाड्यात 78 नाही, पण काय केलं, 6चा भाग लागला, 12 72. मग 78 मधून 72 गेला तर काहींना नाहीच कळालं, काहींना कळालंच नाही तर त्यांनी बाजूला मांडलं तरी चालेल, त्यांना बाजूला मांडलं तरी सुद्धा चालेल. 8 आणि 2 गेले, राहिले 6 0 आणि मग पुन्हा हे पुढचा 0, मग झाले 60. मग 60 कसे झाले तर इथं राहिलेले 6 होते, पुढचा 0 घेतला, झाले 60. मग 12 पंचे 60, 5चा भाग लागला, अजून 1 0 शिल्लक आहे, पुन्हा 0चा भाग लागला, म्हणून उत्तर आलं 650. शोधूयात आपण आपल्या पर्याय, आपण आपल्या पर्याय शोधूयात आपलं उत्तर. 650 उत्तर आलेलं आहे आपलं. बघूयात पर्याय क्रमांक किती आहे, तर पहिल्याच पर्याय क्रमांकात आहे 650. आता बघा थोडस संख्या पाहत असताना इथं 560 दिलेले, तेच अंक फिरवून दिलेले असतात बघा, 6 आणि 5 थोडस इथे फिरवून दिलेलं आहे, तर ते पाहायचं बारकाईने. उत्तर इथे 65 दिलेले आहे, आपला हा पर्याय नाहीये, 56 नाही, म्हणून पर्यायाचा क्रमांक आला आपला 1. पाहूयात पुढची उदाहरणाशी. भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 27, भागाकार 44 व बाकी 19 आहे, तर भाज्य किती असेल? भागाकार काय काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते त्याच्या ठिकाणी मांडायचं, म्हणजे आपल्याला काय करायचंय हे पटकन समजत. भागाकार काय म्हटलेलं आहे, भाजक 27 म्हटलेलं आहे. ठीक आहे, भाजकाच्या घरात मांडून घ्यायचं. काय करायचं, भाजकाच्या ठिकाणी मांडून घेऊया आपण. भाजक किती म्हटलेला आहे, 27. भागाकार किती म्हटलेला आहे, 44. बाकी किती सांगितलेले आहे त्यांनी, 19. आणि आपल्याला काढायचे काय आहे आता, भाज्य. म्हणजे अशी जेव्हा आपण मांडणी करतो की दिलेली जी संख्या आहे, उदाहरण आहे, त्या त्या स्थानी मांडायचं, म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला काय करायचं आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, तर भाज्य काढायचं आहे. मग आता हे भाज्य बरोबर सुरुवातीलाच पाहिलेलं आहे आपण,
भाज्य बरोबर म्हणजे या संख्ये एवढी ह्या राहिलेली संख्येची क्रिया आहे. यामध्ये काय काय करतो आपण, भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. पाहिलेलं आहे आपण सुरुवातीलाच भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. ठीक आहे, भाज्य बरोबर काय काय येतं बघा, भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. आता भाज्य किती आहे हे माहित नाहीये, हे आपल्याला काढायचं आहे. मग काय करणार आहे आपण, भागाकार गुणिले भाजक. भागाकार किती दिलेला आहे बघा, आपला 44 दिलेला आहे. भाजक किती आहेत, 27 आहे. ठीक आहे, यांचं काय करायचं आहे, गुणाकार. मग करते 7 ने 4 ला गुणलं, 7 चौक 28, 7 चौक 28 आणि 2 30. हातच्या का बाजूला मांडायचा, जर मी आता हिथं मांडला असता तर पुन्हा 2 ने गुंतताना तो कुठे मांडणार, असा गोंधळ होतो. म्हणून नेहमी हातच्या बाजूला मांडण्याची सवय करा. पहिली स्टेप आपली सोडून झालेली आहे, हातच्या पुसून टाका, म्हणजे पुढच्या उदाहरणात संख्येने गुणत असताना गोंधळ होणार नाही. आता मी 2 दशकाने गुणते, म्हणून मी येणार उत्तर कुठं मांडणार आहे, माझं दशकात. 4 दुणे 8 बघा, आता इथे मी 8 मांडले, इथं काहीच नाही, म्हणून आपण काय करतो, 0 मांडतो. म्हणजे इथे 0 काल हे पाहिलेलंच आहे. 4 दुणे 8 यांची बेरीज करूया, 8 आणि 0 आले 8, 0 ने 8 आले 8, 8 आणि 3 आले 11. आता हे किती आलं बघा, 1188. ह्याच्यात बाकी किती दिलेले आहे, 19. ठीक आहे, मिळवूयात आपण 1188 अधिक बाकी. इथं दिसणार नाही म्हणून बाजूला घेतलेला आहे मी. त्यांची बेरीज करूयात, 8 आणि 9 17, 5 ला 1, 8 आणि 1 9, 9 ने 1 10 ची 0, 5 ला 1, 1 ने 2. ठीक आहे, इथे ह्या एरोवर गेल्यामुळे संख्या बदलती. 1188 अधिक 19 इकडे घेऊया, 8 आणि 9 17 7, 5 ला 1, 8 आणि 1 9 ने 1 10 ची 0, 5 ला 1, 1 आणि 1 2 आणि 1 ची 1. मग उत्तर काय आलेलं आहे बघा, 1207. काय आलेलं आहे बघा, 1207 हे भाज्य आलेलं आहे आपलं. पर्यायात शोधूयात आपण, पर्यायात पाहूयात आपण की आपलं भाज्य काय आलेलं आहे, 1207. तर पहिल्या पर्यायात 1188 आहे, हा पर्याय नाही. दुसऱ्यात 836 आहे, हाही नाही. तिसऱ्यात 557 आहे, पण हाही पर्याय नाही. आणि चौथ्यात आहे 1207 आपलं उत्तर, म्हणजेच भाज्य आलेलं आहे 1207. कोणतंही उदाहरण देऊ द्या, काहीही त्याच्यात देऊ द्या, त्याच्या स्थानानुसार मांडायचं, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे समजतं. ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूयात आपण. सायलीने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले. पूर्वाने तेवढ्याच फुलाचे 9 हार केले तर तिने प्रत्येक हारात किती फुले होईल. बघा, सायलीने प्रत्येकी 15 फुलाचे, प्रत्येकी म्हणजे एका हारात किती होईल, 48. मग फुले किती आहेत पाहूयात आपण. अठ्ठेचाळीस गुणिले 15, डायरेक्ट 15 ने आपल्याला गुणता आलं पाहिजे, किंवा नाही जमलं तर सोप्या पद्धतीने करूयात. 5 ने गुणूयात, 75 40, 5 ले 4, 5 चौक 20 आणि 4 24. पुढे मी 1 ने गुणते, 1 ते 8. मी दशकाने गुणलं म्हणून माझं उत्तरही दशकात मांडलं, 1 ते 4 4. इथं काहीच नाही म्हणून 0 म्हणलं. 0 ने 0 0, 8 आणि 4 12, 5 ला 1, 2 ने 1 3, आणि 3 आणि 4 झाले 7. फुलं किती आहेत, 720 फुलं झाली. आणि त्याच फुलांचे पूर्वाने किती हार केलेले आहेत, 9 केलेले आहेत. बघा, पूर्वाने किती केलेले आहेत हार, 9. तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओळली, प्रत्येक म्हणजे एका. मग अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो. अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करतो, भागाकार. इथे एकावर अनेकाची किंमत काढायची, देऊन आपण गुणाकार केला. मग अशीच मी म्हटलं होतं की एका उदाहरणात, म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं की
दोन तीन क्रिया कराव्या लागतात. तसे ह्या उदाहरणात आपल्या सुरुवातीला गुणाकार करायला लागलाय, तिथं भागाकार करतोय. नऊच्या पाण्यात सात नाहीयेत, मग आपण काय करतोय, डायरेक्ट बहात्तरचा विचार करतोय. नऊ एक नऊ, नऊ आठ बहात्तर, पुन्हा शून्य नाहीयेत म्हणून लावला शून्याचा. मग उत्तर किती आलेलं आहे बघा, ऐंशी. म्हणजे डायरेक्ट आपण जे नेहमीच्या पद्धतीनं करत असतो, सातशे वीस भागिले नऊ, ते असं न करता मी ह्या पद्धतीने केलेलं आहे. मग ह्या पद्धतीनं करायचं म्हणजे दोन तीन स्टेप्स येतात, वेळ जातो. म्हणून तुम्ही ही ह्याच पद्धतीचा सराव करा आणि अशी उदाहरणं जेव्हा येतील तेव्हा याच पद्धतीनं सोडवा. मग आपलं उत्तर आलेलं आहे ऐंशी. पर्याय क्रमांक आहे आपल्या उत्तराचा चार. ठीक आहे, आता आपली वेळ संपत आलेली आहे, आपण उदाहरणं जरा पटपट घेऊयात. दोनशे एकोणसाठ ला एका संख्येने भागले असता बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती. बघा, एका संख्येने म्हटले माहितीये का आपल्याला, नाही. चला, त्यांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने मांडूयात, म्हणजे काय करायचं ते कळेल आपल्याला. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे, काय करायचं आहे हे एकदा फिक्स करूया. दोनशे एकोणसाठ ला एका संख्येने भागले असता. एका संख्येने भागले असता बाकी किती उरते, तीन उरते. आता एका संख्येने भागले असता माहितच नाही आपल्याला ती संख्या कोणती आहे, मग आपण पर्याय करून जाऊ. अशा वेळेला काय करायचं, पर्याय करून जायचं. आता पहिला पर्याय आहे पाच, पाचने भागून बघूयात आपण. ठीक आहे, आता हे मी ह्या स्टेपने करते, बाकीची मात्र नेहमीच्या शॉर्टकट मी करणार. पाचने भागतोय आपण, पाचच्या पड्या दोन नाहीयेत, काय करतो आपण, शून्याचा भाग लावतो. दोनातून शून्य गेले दोन, पुनावरून घेतले पाच. पाचच्या पाड्यात पंचवीस आहेत, पाचा पाचा पंचवीस राहिले शून्य, पुनावरून घेतले नऊ. पाचच्या पाड्यात नऊ नाहीयेत, लहान संख्या घेतली एक, पाच एक पाच. नवातून पाच गेले राहिले चार, पण त्यांचं तर म्हणणं होतं तीन राहावं. त्यांचं काय म्हणणं होतं, तीन. मग जेव्हा पाचने भागलं तेव्हा बाकी किती राहतीये, चार. पण दोनशे एकोणसाठ ला एका संख्येने भागले असता, मग दोनशे एकोणसाठ ला आपण एका संख्येने म्हणजे पाचने भागलं तर बाकी तीन उरत नाहीये, चार उरतीये. म्हणून हा पहिला पर्याय चूक आहे. म्हणून पहिला पर्याय चूक आहे. आता दुसऱ्या संख्येने भागून बघूयात. दोनशे एकोणसाठ या संख्येला सहाने भागले असता, बघा सहाने भागले असता बाकी तीन उरते. पाहूया उरतीये का. सहाच्या पाड्यात दोन नाहीयेत, शून्याचा भाग लावतो डायरेक्ट. आता मी पुढचं घेते पंचवीस, सहा चौक चोवीस, पाचातून चार गेला एक, दोनातून दोन गेलं शून्य, वरून घेतले नऊ, झाले एकोणवीस. सहाच्या पाड्यात एकोणवीस नाहीयेत, मग काय केलं, सहा त्रिक अठरा. एकोणीस मधून नवातून आठ गेला एक, एकातून एक गेला शून्य, किंवा एकोणीस मधून अठरा गेले एक डायरेक्ट असंही म्हणू शकता. बघा, सहाने भागलं तर बाकी तीन उरते, उरते का तीन, नाही. सहाने भागलं तेव्हा बाकी आली एक. जेव्हा आपण सहाने भागलं तेव्हा बाकी आली एक, म्हणून हीही संख्या त्याला भाजक हाही लागू पडत नाही. पुढचं पाहूयात आपण, पुढचा पर्याय घेऊया. पुढचा पर्याय आहे आठ. दोनशे एकोणसाठ ला आठ ने भागले असता बाकी तीन उरते, बघूया उरते का. आठच्या पाड्यात दोन नाहीयेत, पंचवीसचा विचार करतोय. आठ त्रिक चोवीस, पाचातून चार गेला एक, दोनातून दोन गेले शून्य, वरून घेतले नऊ. आठच्या पाड्यात एकोणीस नाहीयेत, मग कितीचा भाग लावणार आहे आपण, त्यापेक्षा लहान संख्या. मग एकोणीस पेक्षा लहान संख्या आहेत सोळा. आठ दुने सोळा, नवातून सहा गेले तीन, एकातून एक गेला शून्य, बरोबर आहे. दोनशे एकोणसाठ या संख्येला आठ ने भागले असता बाकी तीन उरते, बघा बाकी तीन आलेले आहे. हा पर्याय बरोबर आहे. तरीही आपण चारही पर्याय पाहिल्याशिवाय उत्तर आपलं फिक्स करणार नाहीये. पाहूयात आपण चौथाही पर्याय. दोनशे एकोणसाठ या संख्येला नऊ ने भागले असता बाकी तीन उरते, उरते का पाहूया. नऊच्या पाड्यात दोन नाहीयेत, पंचवीसचा विचार करतोय. मग नऊ दुने अठरा, पुढं मोजायला शिकायचं. आता इथं काय हातच्या घेत बसायचंय का, इथं नेहमी सरकार असं करायचं नाही. पंचवीस वजा अठरा, मग असं असं हातच्या घेत बसायचं नाहीये. तर काय करायचं, अठराच्या पुढे मोजायचं. आपण शिकलोय एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस, हो की नाही. अठरा आणि सात पंचवीस, किंवा दशक पूर्तीला बेरीज केली तुम्ही
अठरा दोन वीस म्हणजे दोन झाले आणि वरचे राहिले पाच म्हणजे पाच आणि दोन सात तरीही चालेल. कोण घेतले नऊ बघा नऊच्या पाण्यात एक पण ऐंशी नाही येत मग काय करतो त्यापेक्षा लहान संख्या नऊ वाटत बहात्तर नऊतून दोन गेले राहिले सात सातातून सात गेले शून्य मग दोनशे एकोणसाठ या संख्येला नऊ ने भागले असतं बाकी सात मूर्ती म्हणजे हाही पर्याय नाही. मग आपलं परफेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आठ दोनशे एकोणसाठ ला आठ ने भागलं त्या बाकी किती उरली तीन. अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचे आहे. पुढचं उदाहरण पाहूयात आपण. चार हजार आठशे चौऱ्याऐंशी या संख्येला चार ने भागण्याऐवजी तीन ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल. आता फरक म्हटलं की वजाबाकी करायची. कालच पाहिले आपण वजाबाकी या घटकात पाहिलेलं आहे. फरक म्हटलं की काय करायची वजाबाकी करायची. आता वजाबाकी कोणाची करायची मग आता वजाबाकी करायची पण कोणाची तर चार हजार आठशे चौऱ्याऐंशी या संख्येला चार ने भागण्याऐंशी तीन ने भागले म्हणजे आपल्याला इथं दोन भागाकाराच्या क्रिया कराव्या लागणार आहेत. बघा इथं किती दोन क्रिया कराव्या लागणार आहे. चार हजार आठशे चौऱ्याऐंशी भागिले चार म्हणजे चार हजार आठशे चौऱ्याऐंशी या संख्येला चार ने भागण्याऐवजी तीन ने भागले आणि पुन्हा अजून एक करायला लागणार आहे. चार हजार आठशे चौऱ्याऐंशी भागिले तीन मग ह्याचं जे उत्तर आहे मग त्याला काय करायचं फरक काढायचं बघूयात आपण. चार एके चार पुन्हा चारच्या पाण्यात आठ आहे. चार दोन आठ चार दोन आठ चार एके चार ठीक आहे. पुन्हा इथे बघूयात तीन एके तीन राहिला एक म्हणजे चारातून तीन गेला राहिला एक इथं झाले अठरा तीन सत अठरा अठरातून अठरा गेले राहिले शून्य पुढे आठ ला बघते आपण तीन दुने सहा राहिले दोन तीन आठ चोवीस. मग बघा आता फरक काढायचा आहे. फरक काढत असताना काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. मग इथं मोठी संख्या कोणती आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस वजा एक हजार दोनशे एकवीस. आठातून एक गेला सात दोनातून दोन गेले शून्य सहातून दोन गेले चार एकातून एक गेला शून्य. मग तो फरक आलेला आहे आपला चारशे सात. फरक किती आलेला आहे बघा चारशे सात. शोधूया आपण आपला पर्याय पाहूयात. पहिला पर्याय आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस हा नाही एक म्हणतो चूक. दुसरा आहे एक हजार दोनशे एकवीस चूक. आता आपण जर फक्त एवढंच उदाहरण सोडवलं तर पटकन आपण काय म्हणणार हा आहे माझं उत्तर इथं आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस ओके नाही. फक्त जर आपण चार हजार आठशे चौऱ्याऐंशी तीननीच भागलं असतं तर आलेला पर्याय उत्तर बघा इथं होता आणि आपण काय म्हटलं असतो माझं गणित सोडवून झालंय. पण फरक काढायचा होता म्हणून आपल्याला दोन्ही क्रिया कराव्या लागल्या. पण जर एकच क्रिया केली असती तर हे उत्तर बघा इथं पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि तेवढ्यावर जर आपण पर्याय निवडला असता तर आपलं काय झालं असतं उत्तर चुकलं असतं. म्हणून दोन्ही क्रिया केली आपण चार हजार आठशे चौऱ्याऐंशी ला चार नाही भागलं चार हजार आठशे चौऱ्याऐंशी ला तीन नाही भागलं कारण आपल्याला फरक काढायचा आहे. मग फरक काढण्यासाठी तुलना करण्यासाठी दोन संख्या हव्यात. मग ह्या दोन्हीतला आपण काय केलं फरक काढलेला आहे तो आला चारशे सात. इथं बघा एक हजार चारशे सात दिलेला आहे चूक आणि उत्तराचा पर्याय क्रमांक आहे चार चारशे सात. अशा पद्धतीनं ह्या दोन्हीतला फरक निघाला चारशे सात. उदाहरण नीट वाचायचं समजून घ्यायचं म्हणजे आपल्या चुका होणार नाही. आजच्या तासाला आपण भागाकार याविषयी पाहिलेलं आहे त्यातले महत्वाचे नियम म्हणजेच सुरुवातीला अनेकावर एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार ही क्रिया करतात. पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजे भागाकार. त्याच संख्येला एक ने भागले असता उत्तर तीच संख्या येते म्हणजे उदाहरणार्थ पाचला एक ने भागलं उत्तर काय नाही की पाच पाचच आलं. म्हणजे असे बरेच आपण नियम पाहिलेले आहेत आणि थोडक्यात भागाकार कसा करायचा याचीही बरीचशी उदाहरणं आज घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आज दिवसभर भागाकार या घटकाविषयीची उदाहरणं सोडवायची भागाकारातली आणि ती सगळी अशी ह्या पद्धतीने सोडवा. ह्या पटकन कमी वेळात होणारे या पद्धतीचा वापर करा. नेहमीच्या पद्धतीपेक्षा हे कमी वेळात होतं म्हणून आज तुम्ही उदाहरणांचा सराव करताना या पद्धतीचा वापर करा आणि या पद्धतीने उदाहरणं सोडवा म्हणजे आपल्याला कमी वेळात आणि भरपूर उदाहरणं सोडवता येते. दिवसभरात आज तुम्ही अशा पद्धतीचा सराव करा. तुम्हाला दिवसभराच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासिकेला. पुढची तासिका आहे आपली पदावली. बाय.